इथे ते आत्मसुख मिळतं ज्याला म्हणतात आपण एखाद्या देवळात देवळात गेल्यानंतर गाभाऱ्यात गेल्यानंतर जी शांतता मिळते तशी इकडे मांडवात आल्यानंतर लोकांना शांतता लाभते आणि तेच आमचं वेगळेपण आहे. हा गणेशोत्सव हा घरोघरी पूर्वी साजरा व्हायचा पण लोकमान्यांचे काही सहकारी बडोद्याला गेले होते आणि त्यांनी बडोद्याला गायकवाडांकडे हा गणेशोत्सव साजरा व्हायला बघितला आणि त्या सहकाऱ्यांनी लोकमान्यांनी येऊन सांगितलं की हा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या जर केला तर काही लोक एकत्र येतील आणि कल्पना लोकमान्यांना आवडली आणि त्यांनी 1893 सालीच हा गणेशोत्सव सार्वजनिक साजरा करण्यासाठी लोकांना आवाहन केलं. पुण्यावर त्यांनी आवाहन केलं आणि सुदैवाने आमच्या शाळेत एक नरहरशास्त्री गोडसे म्हणून राहायचे जे गीतेचे गाडे अभ्यासक होते आणि दुसरे रावबहादूर लिमये म्हणून हे दोन त्यांचे जवळचे अनुयायी होते. ह्या दोघांनी त्याला पहिला प्रतिसाद दिला आणि आमच्याकडे 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. एकोणीसशे 1 साली लोकमान्य सार्वजनिक सभेसाठी मुंबईत आले होते तर तेव्हा हे लोकांना सर्वांना माहिती होतं की आता गणेशोत्सव येत आहेत तर लोकांनी मग त्यांना गणेशोत्सवाची आमंत्रण दिली की तुम्ही गणेशोत्सवात दर्शनाला या. तर आमच्या चाळीत ते पहिले आले म्हणजे ज्यांनी दर्शनाची जी सुरुवात केली ती आमच्या चाळीपासून केली आणि तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. म्हणजे ते बग्गीतनं आले होते आणि ब्रिटिश सोल्जर वगैरे असे होते असं काय असा थोडासा उल्लेख आहे तर आम्ही तोच प्रसंग 2001 साली 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही तो साजरा केला. तर 1932 साली आमच्या उत्सवाला घटना लिहिली गेली म्हणजे हे रेअर असेल आणि ती घटना आमच्याकडे अजूनही आहे. 1932 साली लिहिलेली आहे. थोरात मास्तर म्हणून होते ते 17 ते 18 वर्ष गणेशोत्सवाचे अध्यक्ष होते ते शिक्षक होते तर त्यांनी त्या गणेशोत्सवाला खूप शिस्त आणली आणि ती घटना म्हणजे सभासद कोण असेल सभासदाची वर्गणी काय असेल रुपयाला 3 पैसे वर्गणी असली पाहिजे तुमच्या उत्पन्न जा तेव्हाच आहे आणि अजूनही काही जण जुनी देणारी आहेत तशी की रुपयाला 3 पैसे आणि मग चाळीचं म्हणजे हे कार्यकारी मंडळ किती जणांचं असेल सेक्रेटरीची कामं काय अध्यक्षाची कामं काय विश्वस्त कोण विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष कोण असेल विश्वस्तांच्या जबाबदाऱ्या काय ही सर्व घटना हाती लिहिलेली 1932 साली आहे आणि ती आम्ही अजूनही पाळतो. असं आहे की प्रत्येकाला स्वतःचा गणपती गणेशोत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीने भावतो. कोणाला तो भव्य आवडतो कोणाला तो सेलिब्रेशन मोडमध्ये आवडतो तर आम्हाला तो आमचा गणेशोत्सव आहे पारंपरिक पद्धतीनेच आवडतो आणि हे इकडच्या कार्यकर्त्यांना म्हणजे जो लहानपणापासून इकडे वाढलेला असतो त्याला ते रूप त्याला भावतं. इकडे जी शांतता मिळते आणि इकडे जे इथे ते आत्मसुख मिळतं ज्याला म्हणतात आपण एखाद्या देवळात गेल्यानंतर गाभाऱ्यात गेल्यानंतर जी शांतता मिळते तशी इकडे मांडवात आल्यानंतर लोकांना शांतता लाभते आणि तेच आमचं वेगळेपण आहे. हे मॅनेजमेंट स्कूल आहे आमच्यासाठी म्हणजे मुलांना इकडे सगळं शिकायला मिळतं आणि तुम्ही बघता हे सगळं आम्हीच करतो म्हणजे मांडव पण हे कार्यकर्तेच घालतात सजावट पण कार्यकर्तेच करतात नंतर कार्यक्रम पण कार्यकर्ते स्वतःच करतात इकडे इव्हन माईक लावणं हे छोट्या छोट्या गोष्टी देखील कार्यकर्ते करतात त्यामुळे काय होतं त्यांना एक शिकायला मिळतं. असे काही आमच्याकडे आहेत की जे दरवर्षी येत राहतात ती शांती मिळवण्यासाठी शांती अनुभवण्यासाठी. इकडे प्रसाद आम्ही कुठूनही बाहेर आणत नाही चाळीतली जे असतात तेच स्वतःचा प्रसाद घेऊन येतात जे काही घरात बनवलेलं असतं तेच ते प्रसाद म्हणून आणतात त्यामुळे एकाच वेळेला 15-20 प्रकारचा प्रसाद मुलांना खायला मिळतो. पूर्वी सर्व असं होतं की बाबा तुझ्याकडनं आलं तुझ्याकडनं आलं मी पूजा केली नैवेद्य तुझ्याकडनं आला तेल तुझ्याकडनं असं करून हा एक बॉन्डिंग झालेलं आहे. जे लोकमान्यांना तेच पाहिजे होतं ना की म्हणजे
या गणेशोत्सवाने लोक खूप जोडली गेली।